नमस्कार, मी नीलम चक्ताप साबळे, सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र। आता बातम्या पाहूयात विस्ताराने। आज खंडग्रास सूर्यग्रहण आहे। मुंबईतून संध्याकाळी 4:49 सूर्यग्रहणास प्रारंभ होणार आहे। दिवाळीचा आनंद द्विगुणित करणारी एक विलक्षण खगोलीय घटना मंगळवारी संध्याकाळी सर्वांनाच पाहता येणार आहे। पश्चिम महाराष्ट्रात खग्रास सूर्यग्रहण आहे। मुंबईतून संध्याकाळी 4:49 सूर्यग्रहणास प्रारंभ होणार आहे। ग्रहणाचा मध्य संध्याकाळी 5:43 होणार आहे। दुर्बिणीच्या सहाय्याने नागरिक हे सूर्यग्रहण पाहू शकणार आहे। त्यावेळी चंद्रबिंब सूर्यबिंबाचा 36% भाग झाकून टाकेल। सूर्यास्त ग्रहणातच होणार आहे। आज खंडग्रास सूर्यग्रहण आहे। मुंबईतून संध्याकाळी 4:49 सूर्यग्रहणास प्रारंभ होणार। दिवाळीचा आनंद द्विगुणित करणारी एक विलक्षण खगोलीय घटना मंगळवारी संध्याकाळी सर्वांनाच पाहता येणार आहे। पश्चिम महाराष्ट्रात खंडग्रास सूर्यग्रहण आहे। मुंबईतून संध्याकाळी 4:49 सूर्यग्रहणास प्रारंभ होणार आहे। ग्रहणाचा मध्य संध्याकाळी 5:43 होईल। दुर्बिणीच्या सहाय्याने नागरिक हे सूर्यग्रहण पाहू शकतील। त्यावेळी चंद्रबिंब सूर्यबिंबाचा 36% भाग झाकून टाकेल। सूर्यास्त ग्रहणातच होईल। आज खंडग्रास सूर्यग्रहण आहे। मुंबईतून संध्याकाळी 4:49 सूर्यग्रहणास प्रारंभ होणार आहे। खगोल शास्त्र तज्ञ आपल्या सोबत सोमण सर जोडले गेलेले आहेत फोन लाईन वरून। सोमण सर, आज खंडग्रास सूर्यग्रहण आहे, काय गैरसमज आहेत, काय करायला हवं, काय नाही करायला हवं, काय अधिकची माहिती द्याल? आज 27 वर्षानंतर दिवाळी अमावास्येच्या दिवशी सूर्यग्रहण दिसणार आहे। यापूर्वी 24 ऑक्टोबर 1995 दिवाळी अमावास्येच्या दिवशी खग्रास सूर्यग्रहण भारतातून दिसलं होतं। आता आज संध्याकाळी 4:49 ग्रहणास प्रारंभ होणार आहे। ग्रहण मध्य संध्याकाळी 5:43 आहे आणि त्यावेळी 36% सूर्यबिंब हे चंद्रबिंबामुळे झाकलं जाणार आहे आणि संध्याकाळी 6:08 सूर्यास्त ग्रहणातच होणार आहे। वर्षातील अखेरचं हे सूर्यग्रहण आहे, दिवाळी अमावास्येच्या दिवशी होत आहे। अर्थात ग्रहण म्हटलं की प्राचीन काळी भीती वाटायची लोकांना, कारण हवा अशुद्ध होते असं वाटायचं, हा एक गैरसमज होता। आता विज्ञान प्रगत झालेलं आहे की हवामान दूषित होत नाही। पूर्वीच्या काळी मला आठवतं घरात भरलेलं पाणी सुद्धा ओतून टाकीत असत, कारण पाणी दूषित झालं असं गैरसमजूत होती। आता मला तुम्ही सांगा, घरातलं पाणी जर दूषित होतं तर तलावात आणि विहिरीतलं पाणी दूषित होत का नाही? पण लोकांना गैरसमज होता ग्रहणाविषयी। आता विज्ञान प्रगत झालेलं आहे, आता लोकांना कळलेलं आहे की ग्रहणामध्ये दूषित हवा होत नाही, अन्न पदार्थ हे दूषित होत नाहीत। आणखी एक आपल्याकडे गैरसमज आहे की गरोदर स्त्रियांनी ग्रहण काळामध्ये भाजी चिरली तर विकृत मुलं जन्माला येतात, पण त्यातही काहीही तथ्य नाही असं वैद्यक शास्त्र सांगतं। उलट थायलीडोमाइड नावाचं चुकीचं औषध युरोपियन महिलांनी घेतलं आणि हजारो विकृत मुलं जन्माला आली युरोपमध्ये। ती थायलीडोमाइड हे चुकीचं औषध घेतल्यामुळं, ग्रहण काळात भाजी चिरल्यामुळं नव्हे, तेव्हा मनातून हे गैरसमज काढून टाकायला पाहिजेत। सूर्यग्रहण म्हणजे काय? तर चंद्र सूर्याला झाकून टाकतो
आणि हवा दूषित होत नाही आणि त्यामुळे ग्रहणाला घाबरण्याचं कारण नाही, फक्त साध्या डोळ्यांनी ग्रहण बघायचं नाही सूर्यग्रहण, याचं कारण असं आपल्या डोळ्यालाही जाऊ शकते, म्हणून ग्रहण चष्मे आहेत किंवा वेल्डर वापरतो ते काच, त्या काचेतून सूर्यग्रहण बघितलं तर सेफ असतं, किंवा आपल्याकडे गहू तळायची तारण असते त्याच्यावरून सूर्याचं बिंब जर पांढऱ्या कागदावर पडलं तर त्याच्यामध्ये ग्रहण दिसतं आपल्याला पिनहोल कॅमेराचं, त्यामुळे तेव्हा अशा पद्धतीनं सुरक्षितरित्या ग्रहण पाहायचं, घाबरायचं नाही, ग्रहण हे अशुभ नसतं. मला लोक विचारतात आमच्या राशीला ग्रहण कसं असेल, मी गमतीनं सांगतो की जे लोक सूर्यग्रहण पाहतील त्यांच्या राशीला हे ग्रहण शुभ आहे, कारण निसर्गानं दिलेली आलेली घटना आहे आणि आता शैक्षणिक कामासाठी जो उपयोग केला तर आपल्या राशीला शुभ आहे, आणि जे लोक घरात बसतील ग्रहण पाहणार नाहीत त्यांच्या राशीला हे ग्रहण अशुभ आहे, कारण विज्ञानानं निसर्गानं एक संधी दिली शिक्षणाची ती आपण दवडली आहे, त्यामुळे ग्रहण पाहायला पाहिजे, विद्यार्थ्यांनी समजून घ्यायला पाहिजे ग्रहण कसं होतं. आणि हा सृष्टीमध्ये चंद्र सूर्याचा खेळ आहे तो पाहायला पाहिजे, विसरायचं नाही. आणि संधी दुर्मिळ असते, आता या ग्रहणानंतर पुन्हा दिवाळी अमावास्येला ग्रहण 10 वर्षांनी येणार आहे, 3 नोव्हेंबर 2032, तर त्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये सुदैवानं आकाश क्लिअर आहे, ढगाळ नाहीये, आणि त्यामुळे साधारण 4:49 सुमारास मुंबईतून ग्रहण दिसणार आहे, परंतु महाराष्ट्रातून 1-2 मिनिट फरक्यानं ग्रहणाला प्रारंभ होणार आहे आणि ग्रहण सूर्यास्तापर्यंत राहणार आहे. विशेषतः फोटोग्राफी करणाऱ्यांना ही सुवर्ण संधी आहे, कारण समुद्र किनाऱ्यावरती जे लोक राहतात ते समुद्राचं सूर्यबिंब अस्त होताना आपल्याला दिसतं, ते ग्रहणाचं सूर्यास्त होणार आहे आणि ते दृश्य आपल्याला टिपता येणार आहे. विशेषतः 5:43 जास्तीत जास्त सूर्यबिंब हे दाखलं जाणार आहे, 36%, ते सुद्धा दृश्य कॅमेऱ्यामध्ये आपल्याला टिपता येणार आहे. तर हे ग्रहण पहा आणि विज्ञानाची माहिती करून घ्या असं मला वाटतं. धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. पश्चिम महाराष्ट्रात खंडग्रास सूर्यग्रहण आहे.